ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. नवी मुंबईतील वाशीमधील इनऑर्बिट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ईमेल आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण मॉल रिकामा केला. सर्व स्टाफ आणि ग्राहक मॉलबाहेर जमा झाले. बॉम्ब शोध पथक मॉलमध्ये दाखल झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत. नवी मुंबईतील वाशीमधील इनऑर्बिट मॉलला मेल करून बॉम्ब ठेवला असल्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी सावधानता म्हणून घटनास्थळी धाव घेत संपूर्ण मॉल रिकामा केला. मॉलमधील सर्व स्टाफ ग्राहक यांना बाहेर काढण्यात आले. बॉम्ब शोध पथक मॉलमध्ये दाखल झाले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. सर नेमकं काय झालेलं आहे? काहीशी पॅनिक सिच्युएशन जी आहे ती निर्माण झाली आहे. लोकांना सोडलं जात नाही. इनऑर्बिटच्या ऑफिशियल साईटवर मेल आलेला आहे की इनऑर्बिटच्या स्टोरमध्ये बॉम्ब ठेवला गेलेला आहे. आणि असा मेल आल्यानंतर हा मेल नवी मुंबई पुरता नाही तर संपूर्ण भारतामधले जे इनऑर्बिटचे स्टोर आहेत त्यांच्याकरता हा मेल आहे. आणि असा मेल आल्यानंतर पूर्ण मॉल व्हॅकंट करणं आणि व्हॅकंट केल्यानंतर सर्व मॉलची तपासणी करणं आणि कुठे बॉम्ब ठेवला आहे का हे शोधण्याची प्राथमिकता ही पोलीस डिपार्टमेंट किंवा बॉम्ब शोध पथकाकडून ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज असते. आणि म्हणून सर्व जे ग्राहक आहेत किंवा मॉलमध्ये असणारे नागरिक आहेत त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. स्टाफला बाहेर काढण्यात आलेलं आहे. आणि संपूर्ण मॉलची चेकअप ही बॉम्ब शोधक पथकाच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून केली जाते. ही योग्य गोष्ट आहे की अशा प्रकारचा मेल आल्यानंतर तो मेल खरा आहे की खोटा आहे ते करत असताना एखादा धोका होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. आणि पोलीस डिपार्टमेंट बॉम्ब शोध पथक त्यांचं काम योग्य पद्धतीनं करत आहे. नागरिकांना या आलेल्या मेल करता आणि या निर्माण झालेली परिस्थिती याला सपोर्ट केला पाहिजे. जिथपर्यंत पोलिसांची खातरजमा होत नाही या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा बॉम्ब नाही तिथपर्यंत आपण जास्त करून या मॉलच्या लांब राहणं आणि पोलिसांना आणि बॉम्ब शोध पथकाला त्याचं काम करून देणं हीच गोष्ट या ठिकाणी योग्य ठरेल. साधारण किती वेळापासून म्हणजे हा मेल हा सर्व म्हणजे भारतामधील सर्वच मॉल करता गेला त्यामुळे 100% खात्री करून घेणं हे गरजेचं आहे. आणि पोलिसांचं काम बऱ्यापैकी बऱ्या अंशी पूर्ण झालेलं आहे. मला वाटतं अजून 1-2 तास त्याला लागतील आणि पोलिसांना त्यांचं काम करून देण्याकरता त्यांना पुरेसा वेळ आपण देखील दिला पाहिजे. नागरिकांनी देखील अशा परिस्थितीमध्ये सहकार्य केलं पाहिजे. ओके, धन्यवाद.